भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत 12 मार्चला गुजरातमधल्या साबरमती आश्रमातून प्रतिकात्मक दांडी यात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला होता. गेले 25 दिवस या प्रतिकात्मक यात्रेनं साबरमती आश्रम ते दांडीपर्यंत मार्गक्रमण केलं. या यात्रेचा समारोप आज उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत दांडी इथं झाला. उपराष्ट्रपतींनी दांडी इथल्या प्रार्थना मंदिरात जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकालाही भेट दिली. तसंच यात्रेत सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. Oh.